प्रचंड उत्खंडा लागून राहिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून प्रारंभ झाला कोल्हापूर जिल्ह्यासाठी लसीचे सुमारे सदतीस हजार पाचशे ऐंशी डोस उपलब्ध झाले आहेत पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि कोरोना प्रतिबंधक लढ्यात अग्रभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचं नियोजन करण्यात आले आज पहिल्या दिवशी एकूण अकरा केंद्रावर अकराशे जणांना लस देण्याचं ठरवलं होतं पण प्रत्यक्षात पाचशे सत्तर जणांनी लस घेतली सर्वात जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या असलेल्या मध्ये लसीकरणाला थंडा प्रतिसाद लाभला इथं दिवसभरात केवळ अकरा जणांनीच लस घेतली संपूर्ण जगभर आरोग्यविषयक आणीबाणी निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे भारतामध्ये पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोव्हॅक्सिन आणि हैदराबादच्या भारत बायोटेकची कोविशील्ड या दोन लसी उपलब्ध झाल्यात आजपासून राष्ट्रीय लसीकरणाला सुरुवात झाली महाराष्ट्र राज्यातील तीनशे पन्नास केंद्रांवर दररोज पस्तीस हजार व्यक्तींना डोस देण्याचं नियोजन केलंय कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे सदतीस हजार पाचशे ऐंशी डोस उपलब्ध करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआर सावित्रीबाई फुले पंचगंगा हॉस्पिटल बावड्यातील सेवा रुग्णालय तसंच महाडिक माळ राजारामपुरी आणि सदर बाजार परिसरातील नागरी आरोग्य केंद्र इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटल गडिंगलस कागल आणि शिरोळ इथल्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे एका केंद्रावर प्रतिदिन शंभर व्यक्तींना लस देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात डॉक्टर आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांना लस देण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यात एकतीस हजार आठशे सेहेचाळीस व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे सीपीआरमध्ये आज सकाळी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्या हस्ते लसीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं आमदार चंद्रकांत जाधव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अरुण माळी यांच्या उपस्थितीत पहिली लस हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांना देण्यात आली दुपारी बाराच्या सुमाराला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआय भेट देऊन लसीकरणाची पाहणी केली यावेळी डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर ए एस वालावलकर डॉक्टर हर्षला वेदक डॉक्टर अनिता सैबन्नावर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मधील आजच्या लसीकरणाला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काहीसा का थंडा प्रतिसाद लाभला दिवसभरात शंभर लोकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट असताना केवळ अकरा जणांनीच मध्ये लस घेतली पंचगंगा हॉस्पिटलमध्ये आमदार चंद्रकांत जाधव प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ डॉक्टर अमोल माने यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली तर पंचगंगा हॉस्पिटलमध्ये एकवीस जणांनी लस घेतली कसपा बवड्यातील सेवा रुग्णालयामधील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना वाढदिवसाच्या दिवशी लसीकरणाची भेट मिळाली माने सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या सेवा रुग्णालयातील लसीकरणानंतर लाभार्थी माने यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रमाणपत्र वितरित केलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक उमेश कदम यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते कसपा बोड्यातील सेवा रुग्णालयात लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभला शंभरपैकी शहाऐंशी जणांनी खाल लस घेतली त्या खालोखाल मध्ये पंच्याहत्तर जणांनी कागल आणि शिरोळमध्ये प्रत्येकी सहासष्ट जणांनी लस घेतली लसीकरण मोहीम राबवण्यासाठी सेवा रुग्णालयाची सजावट करण्यात आली होती